जरांगे पाटलांना मराठ्यांचा नेता मानत नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली। मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आणि नारायण राणे यांच्यात चांगला संघर्ष पेटलाय। राणेंच्या टीकेमुळे जरांगे पाटलांचे समर्थकही पेटून उठलेत। जरांगे पाटीलच मराठ्यांचे नेते आहेत अशा शब्दात नारायण राणेंवर त्यांनी पलटवार केला। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव एकवटलेत। कडकडीत बंद पाळून आणि रस्त्यावर उतरून मराठा समाज बांधवांनी त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली। दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनोज जरांगेंवर एक्सवरून हल्ला चढवला। मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलाय। त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही, देशाचा तो साला कोंबडी चोर आहे, तो काय जरांगे पाटला विषय बोलणार? त्याला एक कळाय पाहिजे की साल्याने कुणाचा म्हणजे माणसात माणूस नाही ठेवलं। साला त्यो आणि त्याचा पोरगा कोंबडी चोर, दोघ साले ते फडणवीसचे चेले। त्यांना काय करते? त्यांना फक्त राजकारण करायचं करते, माकडासारखे इकडून तिकडे उड्या मारतात, दुसरं काय कामच त्यांना जमत नाही। त्यांची लायकीच नाही जरांगे पाटलावर बोलण्याची, त्यांना काहीच बोलणार नाही। मराठा समाजाने काहीच केलेलं नाही। आघाडीचं सरकार असताना नारायण राणेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कष्ट घेतले होते। 2014 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या विषयाला प्राधान्य देण्यात आलं होतं। 21 मार्च 2013 नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करायचं होतं। मराठा समाज मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय फायदे मिळणार नव्हते, त्यामुळे राणे समितीने राज्यात फिरून तज्ञांशी बोलून अहवाल सादर केला होता। मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं नमूद करून कुणबी समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती। नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षणाची शिफारस राणे समितीने केली होती। मात्र आता मराठा समाजाच्या आरक्षणाकरता प्रयत्न करणारे नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील आमने सामने आले, पण मराठवाड्यासह राज्यातील बहुसंख्य मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांचं नेतृत्व मान्य करत असल्याचं चित्र सध्या दिसतंय। एकंदरीतच दोन्ही नेत्यांमधील हा लढा लवकरच थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।